शेतकरी मित्रांनो, रामराम। सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आमचे मोठे भाऊ बाळू मुंडे यांच्या टमाट्याच्या प्लॉटमध्ये आलो आणि तुम्हाला मिरचीचे खोड दिसत असतील, तर हे जे तुम्हाला बेड मल्चिंग पेपर दिसाला आहे, तर इथं अगोदर उन्हाळ्यामध्ये मिरची होती। ते मिरची काढून मिरचीला बुडामधून कट करून त्याच बेडवर त्याच मल्चिंग पेपरवर टमाट्याची लागवड केलेली आहे। तर 4.5 बाय 1.25 फूट अशा पद्धतीनं टमाट्याची लागवड आहे। आणि ह्या टमाट्यामध्ये पूर्व रानची मशागत न झाल्यामुळं एवढं तण वापलं होतं, भयानक तण होतं। तर कोणतं तणनाशक वापरला आणि ह्याच्यामुळं जर काळं फट रान झालं आहे, हा व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं एवढंच कारण आहे की तणनाशक कोणतं वापरलेलं आहे आणि एवढा रिझल्ट कसा आला आहे। तर शेतकरी मित्रांनो, रान वल्लं होतं आणि रान वल्लं असल्यामुळं हे जे तणनाशक वापरलेलं आहे, तर ते म्हणजे टाटा मेट्री, हे प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम व त्याच्यासोबत टर्गा सुपर हे प्रति 20 लिटरच्या पंपासाठी 30 ml अशा पद्धतीनं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून तणनाशक मारलेलं आहे। तर पार तणाचा बुकणा होऊन गेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर टमाटे लागवड केला असाल तर तुमचे टमाटे आता किती दिवसाचा प्लॉट आहे जरूर कमेंटमध्ये सांगा। आणि टोमॅटो पिकामध्ये जर काही समस्या असेल तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगा, त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू। तर शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू। धन्यवाद।